मराठी संस्कृतीचा उत्तम हा होता आपला आग्र्यातला पहिला स्टे आणि आम्ही एकदम हायफाय हॉटेल नाही चूज केले कारण आमची लोकं जास्त होती. आम्ही 14 जण होतो आणि जास्त लोकं असतील तर तुम्हाला पर पर्सन 300 ते 400 रुपयांनी नॉर्मली हॉटेल मिळून जातात आणि लोकं कमी असतील तर एका रूमचे 800 ते 1000 रुपये अशा प्रकारे चार्ज केला जातो. नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर आज तुमचं स्वागत आहे थेट आग्र्यामधून. हा आपला जो ट्रॅव्हल ब्लॉग आहे त्याचे तुम्हाला 3 ते 4 पार्ट बघायला भेटतील कारण आपला 10 दिवसाची पूर्ण आपली जर्नी आहे. 10 दिवस 1 तासामध्ये किंवा 1/2 तासाच्या व्हिडिओमध्ये कवर नाही होणार किंवा एक्सप्लोअर नाही करून होणार. तर आपण त्याचे एपिसोड बनवणार आहोत 1, 2, 3 अशा, सलग 4 पण येऊ शकतो. तर तुम्ही बघा, ते तुम्हाला खूप आवडतील. आज आहे आपला 2रा दिवस. काल ट्रॅव्हलमध्ये पूर्ण दिवस गेला आहे आणि आज आपण आग्र्यामध्ये आहोत. आज ताजमहल एक्सप्लोअर करणार आहोत. तर त्याच्यानंतर बघूया पुढे. ताजमहल बघितल्यानंतर दिल्लीवरून हरिद्वार असा आपला पुढचा प्रवास असणार आहे. तर आपण आता ताजमहलला चाललो आहे आणि आपल्या ज्या गाड्या आहेत त्या ताजमहलच्या जवळ जाणार नाहीत. तर आपल्याला इथे मार्केट रोड आहे, तिथून इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत, त्याच्यामध्ये ताजमहलपर्यंत जायचं आहे. हे बॅटरी रिक्षा आहे, बॅटरी रिक्षा आहे. क्या नाम आपके? मेरे नाम राजू राठौर. चक्कर में आता बैटरी रिक्शा क्या तुम्हारे फोटो पढ़ने जाता है? नेताजी आगे बैठने वाले. यस यस, हमारा वीडियो निकाल बस. एक सीट बाकी है, इधर एक सीट. तर आपण आता आहोत ताजमहलच्या वेस्ट गेटला, पश्चिम गेट. आणि हे असे तिकीट आपले आहेत एंट्री पास ताजमहलचे. तर एकाची एंट्री फी आहे 50 रुपये, पण आपण एजंटकडून काढले त्याच्यामुळे 65 रुपये आपल्याकडनं घेतलेत आणि क्विक एंट्री भेटते त्याच्यामुळे. पण बाहेरून येताना तिकीट काढलेत त्याच्यामुळे आपल्याला आता लाईन लावायची गरज नाही लागणार. इथे जर तुम्ही बाहेरून डायरेक्ट आलात तर ऑनलाईन तिकीटसाठी ही लाईन आहे. ते आपण एजंटकडून ऑलरेडी काढून आलो त्याच्यामुळे आपण डायरेक्ट एंट्री करणार आहोत आतमध्ये. ही आपली आहे चेकिंग लाईन, एंट्रीची चेकिंग लाईन आहे. मेंबर आहेत लाईनमध्ये. ओरिजिनल आय डी पाहिजे का? नसला तर सोडणार नाही. आपल्या तिकीटचा बारकोड स्कॅन होतो, त्याच्यानंतर एंट्री होईल आपली. चल पुष्कर. थँक्यू. आणि हा आहे आपला ताजचा चारमिनार गेट आणि त्याच्या पुढे आहे तो बघा इथून दिसतो आहे ताजमहल. तर आपण आतमध्ये जाणार आहोत थोड्या वेळातच. आणि हा समोर आहे आपला ताजमहलचा एंट्रन्स प्रवेशद्वार, ताजमहलचा. त्याच्या आतमध्ये आपण जाऊन पुढचं एक्सप्लोअर करणार आहोत. तर आपण आता आहोत ताजमहलच्या बाहेर. हा पाठीमागे जो दिसतो आहे तुम्हाला तो ताजमहल आहे. आणि ताजमहल हा जगातील, म्हणजे जगप्रसिद्ध आहे, जगातील 7 आश्चर्यांपैकी 1 गणला जातो. तसेच हा याचं बांधकाम जे आहे ते मुघलांच्या राज्यात झालेलं आहे. तुम्हाला माहीतच असेल, म्हणजे कोणा सांगायची गरज नाही तशी, पण शहाजहाननी मुमताजसाठी हा बांधलेला एक जगातील आश्चर्य म्हणून एक ओळखला जाणारा एक इमारत आहे ताजमहलची. ताजमहलची जी इमारत आहे ती संपूर्ण शुद्ध संगमरवरामध्ये बनवलेली आहे आणि उस्ताद अहमद लाहोरी यांच्या मार्गदर्शनाखाली 20,000 कामगारांनी इथे बरेच वर्ष काम केल्यानंतर 1653 ताजमहलचं काम पूर्ण झालं आहे. युनेस्कोने 1983 साली या ताजमहल या वास्तूला जागतिक वा पर्यटन स्थळ म्हणून एक दर्जा प्राप्त करून दिला. आणि त्यानंतर सुमारे जगभरातून 30 लाख पर्यटक ताजमहलला भेट देण्यासाठी येत असतात. फायनली आपण ताजमहलच्या जवळ पोचतोय. एकदम
क्लोज शॉट्स बघायला भेटतील आपल्याला आता। हाँ, समोर तुम्ही बघू शकता हे चार खांब म्हणजे चार मीनार्स दिसतात आपल्याला आणि ताजमहल एकदम जवळून बघू शकता तुम्ही। तर असं म्हणतात की ताजमहलच्या खाली म्हणजे बेसला 22 खोल्या आहेत आणि त्या गुप्त आहेत। जेव्हा ताजमहलला जागतिक वास्तूचा दर्जा मिळाला तेव्हा या सर्व खोल्या वगैरे बंद करण्यात आल्या होत्या। तर इथून काय दिसतंय का आपण बघण्याचा प्रयत्न करू आतमध्ये। काय दिसतंय? काहीच नाही, आतमध्ये रूम आहेत। यमुना नदीच्या काठावर ताजमहल बसलेला आहे। ताजमहलच्या मागची बाजू आणि खाली जो तुम्ही बघताय तो नदीपात्र आहे यमुनेचा। मोठा परिसर आहे ताजमहलचा म्हणजे असा। इथून बघा पूर्ण काठावर बसलेला आहे महाल, घुमट वगैरे दिसतो। इथून ताजमहलचा मागचा भाग आहे, ही समोर आहे यमुना नदी पात्रावर पूर्ण बसलेला आहे किनाऱ्यावर। आणि समोर जो दिसतो तो लाल महाल आहे, जो आपल्याला दिसतो भिंत दिसते पूर्ण लाल महालची। भरपूर असा मोठा परिसर आहे, बघण्यासारखं आहे। 50 रुपये फक्त एंट्री फी आहे आणि तुम्हाला जर मकबऱ्यामध्ये आतमध्ये जायचं असेल ताजमहलच्या गाभाऱ्यामध्ये तर त्याच्यासाठी 200 रुपये वेगळा चार्ज घेतला जातो। 200 रुपये तिकीट आहे ते तुम्हाला आतमध्ये येऊन भेटतं। 200 रुपये तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला शूजला वगैरे कवर लावून किंवा शूज काढून आतमध्ये जायला लागतं गाभाऱ्यामध्ये। जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे आग्र्याचा ताजमहल, पण महाराष्ट्रातल्या महाराजांच्या गड किल्ल्यांची सर कुठंच नाही, कुठंच नाही, जय शिवराय, कुठंच नाही, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ताजमहलच्या ज्या दोन्ही बाजूला आपल्याला वास्तू दिसत आहेत या आहेत मस्जिद। सो आपण जाणार होतो आता मेन गेटकडे, जिथून आपण आलो आहे आतमध्ये पश्चिम दरवाजा, सॉरी पश्चिम दरवाजा म्हणजे वेस्ट एक्झिट। ओके, चलो फिर बाहेर जाते। तर आपण बाहेरून फक्त व्हिजिट दिली, आतमध्ये नाही गेलो, कारण आपल्याला 3 वाजता हरिद्वारची ट्रेन आहे दिल्लीवरून आणि 3 तासात आपल्याला दिल्लीला पोहोचायचं आहे। तर आता आपण इथून जाणार आहोत बस स्टेशनला। ही आपली टॅक्सी आहे इको, ती आपल्याला सोडेल बस स्टेशनला आणि तिथून आपण जाणार बसनी दिल्ली। महाराष्ट्रीयन लोकं पण आलेत भेट द्यायला। बाबा काय, कुठं दौरा? कुठून आलो तुम्ही? जवळच आहे। कुठं कुठे फिरणार? आता फिरणार कुठं कुठं? अयोध्या, आम्ही चाललो उत्तराखंडला, आम्ही चाललो केदारनाथला। पिण्याच्या पाण्याची सोय, मला पिण्याच्या पाण्याची कशी सोय दिली, खाली बटन असतो, बटन दाबायचं तो वरून पाणी येतं। आपण एक्झिट गेटला आलोय, गेटला पण हा तुमच्याकडे पास पाहिजे। जर पास आतमध्ये कुठं हरवला परत फाईन, त्यामुळे हा सांभाळून ठेवायचा बाहेर येईपर्यंत। कुठल्या गेटी आलो आपण? इथून ना। हां, बघा आपल्याला आता गाडीमधून दिसतोय लाल किल्ल्याचा, लाल किल्ला म्हणजे आग्रा फोर्ट। आपल्याला आपले महाराज, त्यामुळे थोडा टाईमचा मॅनेजमेंट करायचं, त्यामुळे आपल्याला लवकर जावं लागेल। तर आपली आग्रा टू दिल्लीची बस आहे, आपलं लगेज आपल्या बॅग्स वगैरे आतमध्ये टाकल्यात पूर्ण आणि ए सी बस बुक केली आहे, त्यामुळे आपण फोटो नाही व्हिडिओ आहे, व्हिडिओ पण चाललंय। ऐसा लग रहा है, कैसे अरे खिड़की बंद कर रहे, चालू है।
आग्रावरून दिल्लीसाठी एसी आणि नॉन एसी दोन्ही प्रकारच्या बस मिळतात. तर नॉन एसी बस 400 रुपये घेते आणि एसी बस 600 रुपये. चल गर्दी आहे का? आता आपण हरिद्वारचा एक स्टेशन मागे आहोत आणि दिल्लीवरून आपण फुल धावपळ करत ट्रेन पकडलेली आहे. एकदम ॲट द मुमेंट ट्रेन आपल्याला भेटली आहे. 3:20 ट्रेन होती बरोबर 3:18 आपण स्टेशनला आलेलो. 2 मिनटं धावधाव ट्रेन पकडली त्याच्यामुळे स्टेशनचा ब्लॉग नाही बनवत आला. तर आता एक स्टेशन मागे आहोत आणि पुढच्या स्टेशनला आपण हरिद्वारला उतरणार आहोत फायनली. त्याच्यानंतर पुढे आपली इथे वस्ती असेल तर आपण बघूया पुढे कसं काय आपलं होतं आहे. स्टेज अजून काय थांग पत्ता नाही आमचं. काय होतं एवढी हालत खराब झाली आग्रा आणि दिल्लीमध्ये. टेम्परेचर जवळपास 46 क्रॉस होतं 46 डिग्री. आपल्याला सवय आहे 35 डिग्रीमध्ये राहायची. मॅक्सिमम 35 डिग्री आणि तिकडे 46 डिग्री. एकदम अक्षरशः 1 लिटर पाणी अंगातून इतकंच वाटत होतं. तर फायनली आता गरम प्रदेशातून थंड प्रदेशात आपण प्रवास करणार आहोत. पुढचे 10 दिवस कसे जातात ते बघूया. आज दुसरा दिवस आहे प्रवासाचा. हरिद्वारला गेल्यानंतर तुमचा ब्लॉग तुम्हाला मी दाखवतो. फायनली रॉक पॅच खतम मतलब हार्ड पॅच खतम. फायनली पोचलो बाबा हरिद्वारला पोचलो. फायनली थकत थकत पोचले पण पोचलोय. आपण दिल्लीवरून 3:20 ट्रेन पकडली होती आणि आता गाड्यात होतो. जाम निघाला म्हणून पण गर्दी भरपूर होती. एन्जॉयमेंट होती सगळा होता. आता इथून आपण जरा हॉटेल स्टे होतो. कुठं आपलं स्टे असतं स्टे असतं इकडे हॉटेल पवन दादा सांगतील कुठं स्टे आहे. खूप चांगल्या ठिकाणी बसतो भाई. आपलं स्टे आजचा अजून ठरलं नाही. काही नियोजन नाही आहे. नियोजन नाही म्हणजे आम्ही असेल उन्हाळ उसाट आहोत असं समजा. नियोजन म्हणजे भेटलेलं आहे एका ठिकाणी पण इथून तू 3-4 किलोमीटरवरती आहे. जे अक्षा अजून जवळ भेटला तर बघू नाही तर आपलं तिथं फिक्स आहे. नाही तर आपलं स्टेशन जिंदाबाद पडतील ना साठी हवं तर रस्त्यात टाकत जा. आहे ना ओके ओके मग. अरे वरती पण मी पण लटकू का इथं लटकू का इथं. आपलं लगेच चाललंय हॉटेलला. पूर्ण गाडी लगेचनी भरली कारण आपल्या 14 जणांचा 18 बॅग आहेत. तर लगेच लाय गाडी आपल्याला 2 गाड्या नाही चालत जायचं पाहिजे. चालत जायचं का? काम 1 नंबर आहे. चला आपलं लगेच गेलं गाडीमध्ये आणि आपण चालत चाललोय हॉटेल रूमवर. यू हा आपल्या समोर आहे हरिद्वार स्टेशन. तर आपण हरिद्वार स्टेशनच्या अपोजिटला आपल्या हॉटेलला चाललोय. हरिद्वार स्टेशनच्या बाहेरची सिटी आपण बघू शकता. उठाय गिर झेप कचऱ्याचं सावधान पहिले सांगितलंय. पॉकेट मारा नाही तिथं लूट मारले आहे. तर आपला फायनली हॉटेल स्टेला पोचलोय. धर्मशाळा आहे बघा ते बघूया तुम्ही. अवतार यात्री निवास म्हणून एक धर्मशाळा आहे 3 फ्लोअरची. त्याच्यामध्ये आपण रूम घेतलंय. थकत थकत पोचलोय फायनली रूमला. भाई कुठं आहे रूम?
चिलकर टोली ले भारी काम है यो काम भारी करो वास्ते शिरूम ठंडा ठंडा करेंगे अब मौज करेंगे तर आपण आता आलोय आंघोळ वगैरे केली आहे आणि रूमवर फ्रेश होऊन हरिद्वारच्या मार्केटला आलोय आता मी बघू शकता समोर मार्केट आहे मार्केट रोड आहे ॲक्च्युली स्टेशनच्या बाजूला स्टेशनच्या पॅरलल आहे तर भरपूर गर्दी आणि गजबजलेला असा एरिया दिसतो आहे खूप काय आहे खाण्याच्या गोष्टी खरेदीसाठी भरपूर काय काय आहे बघा कुल्हडवाली लस्सी चिल्ड ए घेता का लोकेशन आला घेता ना लस्सी आहे तुला लोकेशन आला नाही ना एक जाऊ ना घे ना माहिती टेस्ट केली का